नमस्कार, मी सारिका साळुंखे, लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीरकर यांनी दिली आहे. मराठी बोलण्याच्या नादात राज्यपाल जे काही बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात येत आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी करत राज्यपालांशी पाठराखण केली आहे. आपल्या देशातील दिग्गज उद्योगपती आणि आयकॉन रतन टाटा यांच्यावरती बायोपिक काढण्यात येणार आहे, तर या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुधा कांगोरेया करणार आहेत. माटुंगा आणि मुलुंड या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेच्या कामासंदर्भात येत्या रविवारी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात येणार आहे. लोकलमधील प्रवासी क्षमता वाढवून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता 15 डब्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार होत्या, मात्र रेल्वे प्रशासन याबाबत उदासीन असल्याचं चित्र दिसून येत आहे. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्तिमत्व हक्काच्या संरक्षणासाठी दिल्ली न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. संजय राऊत असेच बोलत राहिले तर उरलेले आमदार सुद्धा जातील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत पुन्हा एकदा ठाकरे गटावरती हल्ला बोल केला आहे. ठाण्यातील ढोकाई परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या योग परिषदेमध्ये रामदेव बाबा यांनी पुन्हा एकदा महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे, तर या वादग्रस्त विधानामुळे आता सगळ्यांच्याच भुवाया उंचावल्या आहेत. लोकन्यूजच्या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार. ठाण्यातील आणखीन काही विशेष घडामोडी पाहण्याकरता लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.